देवचंद्र महाविद्यालयामध्ये SC ST विद्यार्थ्यांच्यासाठी शिष्यवृत्ती मेळाव्याचे आयोजन। SC ST विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अनेक अडचणी आहेत। संबंधित पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केली तरी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळत नाही। संबंधित अधिकाऱ्यांकडून ही समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून व समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत आहेत। प्रसंगी शिष्यवृत्तीसाठी आंदोलने उभे करण्याची आमची तयारी आहे, असे मत SC ST विद्यार्थी विकास समितीचे सदस्य व दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांनी व्यक्त केले। एलसी गाठताना तुम्ही 2-4 एलसी गाठलं तर कॉम्प्युटर घेतले, असा सिंपल काही प्रश्न आहे। मग मी भेटी सरला काय म्हणतो, तुम्ही प्रत्यक्ष घ्या, त्यांच्यावर भांडलो आम्ही। मग मॅडमला काल मी सांगितलं, जर करता तुम्ही हे सेटल केलं नाही तर मी नॅशनल हायवे बंद करणार म्हटलो, आणि सरकारचं लक्ष वेधी करण्यासाठी मी निपाणीचा राष्ट्रीय हितदार सुद्धा बंद करतो। हितं सुद्धा त्यांनी काल धमकी देऊन आले। स्कॉलरशिपचं काय नाही, आपलं लोड कसं, आणि सॉफ्टवेअरमध्ये थोडा आता प्रिन्सिपल सर बोलले, ते आमचे सर बोलले की माणूस तयार केले, माणूस तयार केलं का, चुकीचं तयार केलं तर चुकीचं प्रोडक्ट पडणार, राईट, बरोबर केलं तर बरोबर पडणार, आणि चुकीचं कसं, सॉफ्टवेअर घातलेला कुठं तर चाललंय म्हणून, मग त्याचं कोण चुकेल ते दुरुस्ती करा ना। म्हणून माहिती सर, गोपाल सर तुम्हाला मी सोडणार नाही, आणि माझं काय ते सगळं मी बांधून घेईन काम करेल। आणि आमचं भांडण क्लार्कवर नसते, मी IAS अधिकारी म्हणतो, देशीवर म्हणतो, तहसीलदार म्हणतो, एशीवर म्हणतो, तुमच्यावर भांडत नाही। मी चिमणीवर ब्रह्मास्त्र सोडत नाही लक्षात। तुम्ही पाप काय करणार, अधिकारी वर्ग आदेश केला, आता त्यांनी अधिकार आदेश केल्यानंतर हे न्यायालयात आले। खरं पाप कुठं तर मुलांचं, आम्ही सुद्धा स्टुडंट्स असताना आम्ही कसल्या परिस्थितीमध्ये आले आपल्याला माहिती आहे। आता बघा काल तेव्हा कसं सर म्हणले, सकाळपासून सर तुमची माझं अन्न पाणी नाही, ते पोरं पाप करा, त्याचं चेहरा बरोबर वाईट होईल, चार पोरं, आणि तुम्हाला माहिती नाही असं तर साहेब म्हणजे एक लिडर आहे, इथं गेलं तर काम होते, मग त्यांनी बळावायला जात्यात आणि 8 परत येतात आमच्या घरात, आणि त्यांना उत्तर काय द्यायचं, लई वाईट परिस्थिती आहे सर, तुम्ही चुकल्या। आणि तुम्हाला शेवटचं एक मी वाईट देतो, जर करता झालं नाही तर मी तुम्हाला स्कॉलरशिप रद्द होऊ देत नाही, त्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी ऑफिसचं कुलूप घालून तुमचं स्कॉलरशिप मंजूर करण्यात ताकद आमच्याकडे। निप्पाणी येथील देवचंद्र महाविद्यालयात SC ST विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप संबंधी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी प्राचार्य PP शहा, उपप्राचार्य MM बागवान यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते। प्रारंभी प्राचार्य RK दिवाकर यांनी स्वागत करून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींची माहिती दिली। यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी सिद्धप्पा यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्राचार्य PP शहा म्हणाले की आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या अनेक SC ST विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याची अडचणी आहेत। महाविद्यालयाच्या फंडातून आम्ही अनेक विद्यार्थ्यांची फी भरली आहे, पण शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने महाविद्यालयाचे यामध्ये नुकसान होत असते। यामुळे नाइलाजाने आम्हाला विद्यार्थ्यांकडून फीचे पैसे घ्यावे लागतात। शिष्यवृत्ती वेळेतच मिळाली पाहिजे ही आमची ही भूमिका आहे। मी जसा चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून मला लक्षात आलेलं आहे की SC ST स्कॉलरशिपचा फार मोठा प्रॉब्लेम आपल्या कॉलेजमध्ये कायम झालेला आहे, आणि मागच्या वर्षापासून SSP पोर्टलमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की ते स्कॉलरशिप तुम्ही भरल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतात, ते कॉलेजकडे येत नाही, आणि त्यामुळं कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून आम्हाला असं करावं लागतं की तुमची पहिल्यांदा आम्हाला फी भरून घ्यावी लागते। मला माहीत आहे की बऱ्याच मुलांच्याकडं फी भरण्यासाठी पैसे असत नाही, पण शासनानं असं केल्यामुळं ते पैसे तुमच्या खात्यात जमा होत असल्यामुळं आम्हाला तुमच्याकडून फी जमा करून नाइलाजानं घ्यावी लागते, आणि जर तुम्ही फी भरली नाही तर तुमचं ॲडमिशन होत नाही किंवा आम्ही एक्झामिनेशन फॉर्म ठरत नाही। असोदे साहेबांचं आम्ही सांगतच नाही। पहिली गोष्ट, समाज कल्याण अधिकारी कर्नाटक यांनी महाराष्ट्रात शिकणाऱ्या मुलांना ही स्कॉलरशिप दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो। म्हणजे ही मुलं तुम्ही राहता कर्नाटकात पण शिकता महाराष्ट्रात, तरी सुद्धा ही स्कॉलरशिप कर्नाटक गव्हर्नमेंटनं दिलेली आहे, आणि त्यामुळे ही मुलं महाराष्ट्रात आमच्या कॉलेजमध्ये शिकू शकतात, त्याबद्दल मी खरोखर त्याचे आभारी आहे। पण SSP पोर्टलमध्ये ही अडचण केल्यामुळं कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून आमची अशी पंचायत होते
की तुमचे पैसे घेतल्याशिवाय तुमचं ऍडमिशन होत नाही आणि तुमची स्कॉलरशिप तुम्हाला मिळते की नाही ते आम्हाला कळत नाही. बऱ्याच जणांना स्कॉलरशिप जानेवारीमध्ये मिळते, काही जणांना फेब्रुवारीमध्ये मिळते, काही जणांना मिळालीच नाही. माझ्याकडे जे विद्यार्थी आले त्यांना मी आमच्या कॉलेजच्या खंडातून फी भरायला परवानगी दिली आणि नंतर तुमची स्कॉलरशिप जमा झाल्यानंतर आम्हाला त्या म्हणून सांगितलं. तुम्हाला सांगायला हरकत नाही, राजाश्री स्कॉलरशिप आणि SC/ST स्कॉलरशिप 12 लाख रुपये आमचे ड्यू आहेत सर. 12 लाख मुलांनी आम्हाला पैसे दिलेले नाहीत आणि आय एम अन्सरेबल टू द मॅनेजमेंट. इतके पैसे जर तुमच्याकडे जमा होतात तर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन काय करता? एका मुलाचे 12,000, एका मुलाचे 8,000, एका मुलाचे 30,000 अशा पद्धतीनं फी पेंडिंग आहे आणि म्हणून कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशनला मला प्रॉब्लेम होतोय. तर माझा असा प्रयत्न राहील. यावेळी प्राध्यापक सचिन खोत, समाज कल्याण विभागाचे अधिकारी पुजारी मोहन घस्ते, सुनील शेवाळे, नितीन कांबळे, शरद मिस्त्री, सातप्पा कांबळे, राहुल माने, सनम माने, आशिष कांबळे यांच्यासह पालक, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.